नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवयांचं खूप खूप स्वागत। आज आपण थालपिठासाठी भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत। तर लगेच आता यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर थालपिठाच्या भाजणीसाठी इथे मी 2 वाटी बाजरी घेतली आहे, 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी, 1/2 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी नाचणी घेतली आहे। नाचणी जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही नाही घातली तरी चालेल, किंवा याऐवजी तुम्ही इतर धान्यही इथे वापरू शकता। ही सर्व मापं मी या तांदूळाच्या वाटीनेच घेतली आहेत। 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1/2 वाटी मुगाची डाळ आणि 1/2 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। तर या तिन्ही डाळी माझ्या शेतातील आहेत। इथे मी सालाची मुगाची डाळ वापरली आहे। तुम्ही याऐवजी अख्खे मूग किंवा अख्खे उडीद पण वापरू शकता आणि इतर पण कडधान्ये यामध्ये मूठमूठ घालू शकता। 1/2 वाटी धणे आणि 1/2 वाटी साबुदाणा घेतला आहे। 1 मोठा चमचा जिरे आणि थोड्याशा म्हणजे 1 छोटा चमचा मी मेथ्या घेतल्या आहेत। यामध्ये ओवा आणि हिंग पण घालतात, खडा हिंग, पण त्याचा वास निघून जातो, तर ते तुम्हाला आयत्या वेळी पिठात पण घालता येईल। आता ही धान्य आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी आपण बाजरी घालणार आहोत। तर 2 वाट्या ही बाजरी घेतलेली यामध्ये घालायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला सर्व धान्य भाजायची आहेत। तर चमच्याने याला सतत हलवत भाजायचं आहे, नाहीतर बाजरी करपू शकते। आणि याला फार भाजायचं नाहीतर बाजरी कडू लागते। तर थोडंसं हलकं 2-3 मिनिट भाजून घ्यायचं आहे। तर आता ही बाजरी इथे भाजून झाली आहे, थोडासा रंग पण बदललेला आहे, तर आपण काढून घेऊया। आता यामध्ये ज्वारी घालायची आहे आणि ज्वारीला पण बाजरीप्रमाणे चमच्याने हलवत भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच्या मध्येच ठेवायची आहे। तर आता ही ज्वारी पण इथे भाजून झालेली आहे, तर आपण काढून घेऊया। तर एका ताटलीत हे सर्व धान्य काढायची आहेत। आता गहू घालायचे आणि गव्हाला पण भाजून घ्यायचंय। याला थोडंसं तांबूस करायचंय। गहू भाजल्या गेले की छान ते लाह्याप्रमाणे फुलतात। आता हे छान भाजून झालेले आहेत, याचा रंग पण बदलला आहे, थोडासा तांबूस झालाय आणि फुलले पण आहेत। तर आपण हे पण आता काढून घेऊया। आता हे तांदूळ घालूया। तर तांदूळ भाजायला फारसा वेळ लागत नाही, याला फार पण भाजायचं नाही, अगदी थोडंसं 2 मिनिट भाजायचं आहे। तर चमच्याने सतत हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। आता तांदूळाचा पण रंग बदलला आहे आणि थोडेसे फुलले थे, तर हे पण आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे आता नाचणीला पण भाजून घ्यायचं आहे। नाचणीला पण फार बाजरीप्रमाणेच थोडंसंच भाजायचं आहे, फार भाजायचं नाही। सर्व धान्य कमी गॅसवरच आपल्याला भाजायची आहेत। अशी भाजून घेतल्यामुळे ती धान्य हलकी होतात आणि मग पचायला पण सोपी होतात। आता नाचणी पण भाजून झाली आहे, तर ही पण आपण काढून घेऊया। छान रंग बदललेला आहे। आता धान्य भाजून झाली आहेत, तर या डाळी भाजून घेऊया। तर इथे मी हरभऱ्याची डाळ घातली आहे, तर हिला पण आता तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। फार तांबूस करायचं नाही, हलकं तांबूस करायचं आहे। डाळ भाजल्या गेली की तिचा खमंग असा सुगंध येतो। तर आता छान सुगंध यायला सुरुवात झाली आहे, व्यवस्थित भाजून झाली आहे। तर ही पण आपण एका ताटलीत काढून घेऊया। आता अशाच प्रकारे मुगाच्या डाळीला पण भाजून घ्यायचं आहे। ही डाळ थोडी हलकी असते त्यामुळे लवकर भाजल्या जाते। तर हिला मात्र चमच्याने सतत हलवायचं आहे, अजिबात थांबायचं नाहीतर ही जळू शकते। या जागी तुम्ही अख्खे मूग पण इथे वापरू शकता। मी सालाची डाळ वापरली आहे। ही पण भाजून झाली आहे, तर काढून घ्यायची आहे। आता उडदाची डाळ घालायची आहे। ही पण आता मंद गॅसवर आपण भाजून घेऊया। याचा पण भाजल्या गेला की छान सुगंध येतो। खरपूस भाजून घ्यायची आहे।
तर आता ही भाजून झाली आहे. हिचा रंग बदलला आहे, थोडीशी हलकी तांबूस झाली आहे आणि सुगंध पण छान येतो आहे भाजल्याचा. तर ही पण आपल्याला काढून घ्यायची आहे. पाववाटी जो आपण साबुदाणा घेतला होता तर तो पण घालून भाजून घ्यायचा आहे. याला पण थोडं फुललं की आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हा आता थोडासा फुलायला सुरुवात झाली आहे, असं उडायला सुरुवात झाली आहे. तर व्यवस्थित भाजल्या गेला आहे. तर हा पण आपण आता काढून घेऊया. पाववाटी दहणे घेतले होते तर ते पण भाजायचे आहेत. दहणे आपण फक्त एक मिनिटच भाजणार आहोत. दहणे भाजून झाले की लगेच जिरे घालणार आहोत. तर आता एक मिनिट भाजून झाले तर यामध्ये जिरे घालायचे. याला फार वेळ भाजायला लागत नाही, दोन्हीही हलके असतात वजनामध्ये त्यामुळे लवकर भाजले जातात. हे पण छान खमंग भाजून झाले आहेत, छान सुगंध येतोय भाजल्याचा. तर आपल्याला काढून घ्यायचे. अशा प्रकारे सर्व धान्य भाजून मी एका परातीत काढून घेतलंय आणि याला थंड करून घेतलंय. तर यामध्ये मेथ्या घालायच्या आहेत. मेथ्या आपण भाजल्या नाहीत कारण मेथ्या भाजल्या की कडवट लागतात, त्यामुळे मी अशाच घातल्या आहेत. तर आता हे सर्व धान्य आपण एकत्र करूया आणि याला आता गिरणीतून दळून आणायचं आहे. शक्यतो गिरणीवरूनच दळून आणा, मिक्सरवर दळू नका. गिरणीत दळलं म्हणजे ते पीठ छान दळून येतं आणि दळून आणल्यावर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे हे पीठ असं 2-3 महिने छान राहतं आणि त्याचा वास पण जात नाही. आपण घेतलेल्या साहित्यातून जवळपास 1/4 किलो भाजणीचं पीठ तयार होतं. भाजणी ही मिश्र धान्यांचं पीठ असतं, त्यामुळे यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इतर धान्यही घालता येतील. जसं मटकी, चवळी, हरभरे हे पण तुम्ही मूठमूठ घालू शकता. जी धान्य आपण एरवी खात नाहीत ती यामध्ये घालायची, म्हणजे सर्व धान्य आपल्या पोटात जातात आणि आपण सर्व धान्यांना भाजून घेतो त्यामुळे ती पचायला पण हलकी होतात. तर ही भाजणी पौष्टिक पण आहे कारण आपण अनेक धान्यांचा यामध्ये वापर करतो. तर तुम्ही अवश्य बनवा. यापासून तुम्हाला थालपिठाबरोबरच भाजणीचे वडे, भजे, पुरी किंवा भाज्यांना आपण पीठ लावतो, ज्याप्रमाणे आपण मेथी, कोबी, सिमला मिरची किंवा कांद्याच्या भाजीला भरडा लावतो, त्याचप्रमाणे हे पीठ तुम्हाला या भाज्यांनासुद्धा लावता येईल. तर अशा प्रकारे या भाजणीचा तुम्ही अनेक पदार्थांमध्ये उपयोग करू शकता. तर कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्हाला ते कमेंट करून मला जरूर सांगा. आणि जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर पण अवश्य करा. जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटणार आहोत, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.